विद्यार्थी मित्रांनो, चौकोन रचनेमध्ये तिसरी रचना आहे चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू व तीन कोन दिले असता चौकोन काढणे. आता एका उदाहरणामध्ये चौकोन एबीसीडी मध्ये एबी 6.4 बीसी 4.8 आणि हे चौकोनाचे तीन कोन यांची मापे दिलेली आहेत आपल्याला. सर्वात प्रथम कच्ची आकृती काढून घ्यायची ए बी सी डी आणि मापे लिहून घ्यायची त्या आकृतीमध्ये. आता या ठिकाणी चौकोनाचा पाया 4.8 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे, तो पट्टीने काढायचा. अगोदर चौकोनाचा पाया बीसी 4.8 सेंटीमीटर, त्यानंतर बी कोणाचे माप 50 अंश आहे. कोण मापकाचे असाय आणि आपण कोणाची मापे मोजतो. बी च माप 50, आपला रेषाखंड या बाजूला आहे उजव्या, म्हणून इकडनं मोजायला सुरुवात करायची 0, 10, 20, 30, 50. आपण बी कोण 50 अंशाचा काढला. त्यानंतर सी कोणाचे माप 140 अंश, म्हणून आता या ठिकाणी आपल्या रेषाखंड जो आहे तो डाव्या बाजूला आहे, म्हणून या बाजूने मोजायला सुरुवात करायची 0, 10, 20, 30, 40, 50, 100, 140 अंश. आता बी पासून ए शिरोबिंदूचं अंतर 6.4 सेंटीमीटर आहे, म्हणून कंपास मध्ये 6.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि बी वरून कंस करायचा एक. म्हणजे आपल्याला चौकोनाचा तिसरा शिरोबिंदू मिळालेला आहे ए. या ए कोणाचं माप 70 अंश, म्हणून कोण मापकाच्या साह्याने ए कोणाचं माप मोजायचं 70 अंश. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हा जोडायचा. अशा प्रकारे आपल्याला चौकोनाचा चौथा शिरोबिंदू मिळालेला डी. चौकोन ए बी सी डी अशी रचना आपण करू शकतो.